पंढरपुरातील वाढती बेरोजगारी रोखण्यासाठी नगरपालिकेने एक पाऊल पुढे टाकत तरुणांना रोजगारीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये असंख्य युवकांनी सहभाग नोंदविला होता. तीर्थक्षेत्र असणाऱ्या विठुरायाच्या पंढरी नगरीत वर्षातून 4 मोठ्या यात्रा भरतात. त्यामुळे पंढरपूर हे यात्रेकरूंच्या जीवावर जगणारे गाव म्हणून ओळखले जाते. परंतु मागील काही वर्षांमध्ये पंढरपूरची बेरोजगारी मोठ्या प्रमाणामध्ये वाढली असून सध्या अशा बेरोजगारीने गुन्हेगारी आणि व्यसनाचे रूप घेतल्याचे दिसून येते. तरीही पंढरपूरची इच्छाहीन राजकीय नेते मंडळी अशा बेरोजगारीचा विचार न करता त्यांचा वापर करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. अशा गोष्टीचा विचार करून पंढरपूर नगरपालिकेने एक पाऊल पुढे पंढरपुरातील युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. हा मेळावा लोकमान्य विद्यालयाच्या सभागृहामध्ये पार पडला असून वास्तविक नगरपालिकेने शहरातील बेरोजगार युवकांसाठी प्रयत्न केलाय. ही जरी छोटीशी सुरुवात असली तरी यातून पंढरपूरमध्ये किती युवकांना रोजगाराची आवश्यकता असे हे समजू शकले. त्यामुळे भविष्यामध्ये नक्कीच अशा मेळाव्याचे आदर्श इतर सामाजिक संघटना घेतील. याबाबत बोलताना प्रकल्प अधिकारी म्हणाले की आज या ठिकाणी पंढरपूर नगर परिषद पंढरपूर यांच्या अंतर्गत केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान ही योजना राबवली जाते. या योजनेचाच एक भाग म्हणून आज आपण पंढरपूर शहरातील जे बेरोजगार युवक युवती आहेत, जे 10वी पासपासून जे पुढचं त्यांचं शिक्षण झालेलं आहे, त्यांच्यासाठी या ठिकाणी आपण रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी पंढरपूर शहरातील ज्या काही आस्थापना आहेत त्या आस्थापनांना आपण या ठिकाणी बोलवलेलं आहे. त्याचबरोबर सर्व वृत्तपत्रामध्ये वगैरे जाहिरात देऊन आज या ठिकाणी सर्व पंढरपूर शहरातील बेरोजगार युवक युवती असतील त्यांनी याचा लाभ घ्यावा असं आपण आवाहनही केलेलं आहे.